कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी संपूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळपासून साईबाबा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी पुजाऱ्यांच्या माध्यमातून विधिवत पूजा अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामनवमीनिमित्त शिर्डीत पायी पालखी आणणाऱ्यांनी यावर्षी येणे टाळावे, तसेच शिर्डीत मंदिर परिसरात गर्दीही टाळावी असे आवाहन साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. मंगळवारी दुपारी 3 जनसंपर्क आणि बायोमेट्रिकचे पासेस देणे बंद करण्यात आले आहे. संस्थांची रुग्णालये मात्र सुरू राहतील. या ठिकाणी रुग्णाव्यतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलले आहे. केवळ ठराविक वेळीच बाहेरच्या लोकांना रुग्णांची भेट घेता येईल. यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला कोट्यवधीचा फटका बसला आहे. दिवसाला 2 कोटीहून अधिकची होणारी उलाढाल कोरोनामुळे 40-50 लाखावर खाली येऊन पोचली आहे. परंतु मंदिर बंद असल्यामुळे आता ही उलाढाल अगदी ठप्प झाली आहे. जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतात हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच काटेकोर पालन प्रशासनाकडून आणि व्यवसायाकडून केले जात आहे. न्यूज 15 मराठीसाठी रवीने हे शिर्डी अहमदनगर.